पुढच्या बातमीकडे. मेट्रो 3 प्रस्ताव महापालिकेत दुसऱ्यांदा फेटाळला गेल्यामुळे भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्ला बोल केलाय. शिवसेना विकास विरोधी भूमिका घेत राजकारण करत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. मेट्रो 3 प्रकल्पासाठी मुंबईतील 17 भूखंड भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेत शिवसेनेच्या सर्व पक्षांनी विरोध केलाय. गिरगावमधील मराठी कुटुंब विस्थापित होणार असल्याचं शिवसेना सांगत असली तरी एकही कुटुंबाला गिरगाव सोडावं लागणार नसल्याचा दावा शेलार यांनी केलाय. शिवसेना मेट्रो विरोधात बोलत असली तरी मेट्रो चालवणाऱ्या रिलायन्स विरोधात मात्र का बोलत नाही असा सवाल शेलार यांनी केलाय. मुंबईकरांच्या फायद्याच्या विरोधात शिवसेना का भूमिका घेते हा आमचा त्यांना प्रश्न आहे. आणि आमचा आरोप आहे की ज्या अन्य 18 बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांच्या पुनर्विकासासाठी ज्या काही बिल्डरांनी ॲग्रीमेंट्स केल्या असतील त्या बिल्डरांना आता स्वतःच्या मनासारखा पुनर्विकास करता येणार नाही. पण ह्या कन्सल्टंटच्या राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे एकत्रित विकास होऊन त्या बिल्डरांच्या पोटावर पाय पडणार आहे गिरगावमधल्या. आणि म्हणून शिवसेना बिल्डरांच्या हितासाठी बोंब मारते आमचा त्यांच्यावर आरोप आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.